हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास इलेव्हन्थमधील फोर्थ चॅप्टर, ज्याचं नाव आहे किंगडम ॲनिमलिया. हा आहे आपला फोर्थ चॅप्टर. बघा, पहिले तीन चॅप्टर आपण कम्प्लीट केले आहेत. आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन ते त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करू शकता. बघा, आपण आता ह्या टॉपिक ह्या लेक्चरमध्ये किंगडम ॲनिमलिया ह्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास नक्की शेअर करावा. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, ठीक आहे. बघूया मग आपण आता ह्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की किंगडम ॲनिमलिया याचं आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं, त्याचबरोबर आपण त्याचे दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहेत हेही पाहिलं होतं, सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आणि किंगडम कॉर्डेट असं आपण त्याच्या किंगडम ॲनिमलियाला डिवाईड केलं होतं. त्यामध्ये आपण फायलमचा अभ्यास करत आहोत. फायलम पोलिफेरा, निडारिया, डिनोफोरा, फ्लॅटेलमेंटिस, ॲस्केलमेंटिस, ॲनिलिडापर्यंत आपण ह्या फायलमचा अभ्यास केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण ऑर्थोपोडा आणि मोलुस्का ह्या दोन फायलमचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया फायलम मोलुस्का, सॉरी ऑर्थोपोडा. बघा, ऑर्थोपोडा म्हणजे काय आहे तर त्याच्या वर्डचा म्हणजे त्या ऑर्थोपोडा या शब्दाचा अर्थ काय आहे, जॉईंटेड ॲपेंडेजेस. म्हणजे जॉईंटेड म्हणजे बघा काय असणार आहे, तर यामध्ये जे काय ऑर्गॅनिझम आहेत, ज्या यामध्ये जे काय ॲनिमल्स आहेत त्यांचे जे काय बॉडी पार्ट आहेत, जे काय बॉडी पार्ट आहेत ते कसे आहेत, तर जॉईंटेड फॉर्ममध्ये आपल्याला इथं शो होणार आहेत. म्हणजे त्या ऑर्थोपोडाचा काय अर्थ आहे, द फायलम ऑर्थोपोडा मीन्स द ॲनिमल शोज द जॉईंटेड ॲपेंडेजेस. इथे पोडाज म्हणजे लेग म्हणून सांगितले. बघा, आपल्याला फॉर एक्झाम्पल कॉक्रोच दिलं की त्याच्यामध्ये जे काय लेग आहे ते काय अशा प्रकारचे आपल्याला जॉईंटेड फॉर्ममध्ये दिसणार आहेत, ठीक आहे. जॉईंटेड ॲपेंडेजेस ऑर्थोपोडा, ठीक आहे. बघा, लक्षात ठेवा. आता बघा ह्याच्यातले मेन कॅरेक्टर काय आहेत, इम्पॉर्टंट असे त्याचे आपण पॉईंट्स बघूया. इट इज द लार्जेस्ट फायलम, ओके. इट इज द लार्जेस्ट फायलम ऑफ द किंगडम ॲनिमलिया. म्हणजे हा किंगडम ॲनिमलियामधला हा सगळ्यात लार्जेस्ट फायलम आहे, ओके. लार्जेस्ट फायलम, इम्पॉर्टंट असा फायलम आहे. बघा, ह्या फायलममध्ये एक इम्पॉर्टंट असा क्लास येतोय, तो कोणता आहे, तर क्लास इन्सेक्टा. ओके, ह्या इन्सेक्टामध्ये आपल्या पृथ्वीवरती जेवढे काय ऑर्गॅनिझम आहेत त्यातली मोस्ट ऑफ दे बिलॉंग्स टू द क्लास इन्सेक्टा. म्हणजे इन्सेक्टची संख्या ही काय तर भरपूर आहे आपल्या प्लॅनेट अर्थवरती. बघा, अजून ह्याच्यामध्ये काय काय दिसत आहे, तर इट इज द ओमनीप्रेझेंट. ओमनीप्रेझेंटचा अर्थ आहे काय, दे आर फाउंड एव्हरीवेअर. लक्षात येते, फायलम ऑर्थोपोडा आर फाउंड एव्हरीवेअर ऑन अर्थ. दे आर ऑल्सो फाउंड इन ॲक्वेटिक, म्हणजे ते पाण्यामध्ये सापडतात. दे आर ऑल्सो फाउंड इन टेरेस्ट्रियल, एरियल, प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला आढळतात. दीज आर द ओमनी प्रेझेंट. लक्षात ठेवा, ऑर्थोपोडा आर एव्हरीवेअर, दॅट इज द ॲक्वॅटिक. म्हणजे आपण क्रॅब सारखे फिश बघतोय, स्कॉर्पियन बघतोय, हे कसे आहेत तर ॲक्वॅटिक आहेत. कॉक्रोच हे कसं टेरेस्ट्रियल आहेत. दे आर फाउंड एव्हरीवेअर, दॅट इज द ओमनी प्रेझेंट. त्यानंतर बघतो आपण सॉलिटरी. इट इज द काय आहे तर हे सिंगल, म्हणजे हे काय प्राणी कसे राहू शकतात, एकटे एकटे राहणारे. पण सॉलिटरी म्हणजे काय तर एकटे सिंगल राहणारे. काय कसे आहेत तर ते कॉलनिकल आहेत, म्हणजे ग्रुप करून राहणारे आहेत. अशा प्रकारचे पण ऑर्गॅनिझम ह्या फायलममध्ये आपल्याला दिसतात. मोस्ट ऑफ दे आर फ्री लिव्हिंग, ओके. फ्री लिव्हिंग अशा प्रकारचे ते ॲनिमल आपल्याला इथं दिसणार आहेत. बघा, अजून कसे आहेत तर त्या म्हणजे तर पॅरासायटिक अँड सँग्निहोरस म्हणून सांगितले. बघा, पॅरासायटिक म्हणजे काय, दे डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे ते काय तर एखाद्या ऑर्गॅनिझमला हार्म करून ते त्यांच्यावरती फीड करतात. फॉर एक्झाम्पल मॉस्क्युटो, ओके. ॲनाफिलस मॉस्क्युटो मलेरिया कॉज करणार, हे कसे तर पॅरासायटिक आहे, ओके. पॅरासायटिक. सँग्निहोरस म्हणजे काय, ब्लड सकिंग. ते काय करतात तर ब्लड सक करत असतात. अशा प्रकारचे ते ॲनिमल्स आहेत, बेड बग आणि मॉस्किटो. हे काय आहे तर इज ऑल्सो बिलॉंग टू द फायलम ऑर्थोपोडा. लक्षात आलं. बघा, नेक्स्ट बघू आपण आता ह्याच्यामध्ये कॅरेक्टर आपल्याला काय दाखवलेत. बघा, इम्पॉर्टंट त्यांचे बॉडीचे कॅरेक्टर किंवा बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघा. बॉडी इज द बायलॅटरली सिमेट्रिकल. आता ट्रिप्लोब्लास्टिक, त्याचबरोबर इयूसिलोमेट, मेटामेरिकली सेगमेंटेड ऑर विथ ट्यूब विद इन द बॉडी प्लेन. आता बघा हे काय काय आहे, आपण आता स्टेप बाय स्टेप बघू. अजून काय इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे बॉडी कॅरेक्टर आहेत, ते आपण डीपमध्ये अभ्यास करू. त्याचा बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे त्यांचे काय, तर त्यांच्यामध्ये एक इमॅजिनरी ऍक्सेस होणार आहे, तर त्यांच्या बॉडीचे दोन सिमिलर असे समान भाग हे त्यांच्यामध्ये होत असेल. इट इज द बायलॅट्रिकल सिमेट्रिकल. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काय तर तीन लेअर फॉर्म झालेत. कोणते कोणते आहेत, एक्टोडर्म आहे, त्याच्यामध्ये इनर मोस्ट, सॉरी आउटर मोस्ट. त्यानंतर आहे तो, नेक्स्ट आहे तो मेसोडर्म आहे, ओके. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म.
असे तीन लेअर त्यांच्या बॉडीमध्ये फॉर्म होत आहेत, म्हणजे त्या तीन लेअर पासून त्यांची बॉडी तयार झालेली आहे. यू सिलामेंट म्हणजे काय, की त्यांच्या बॉडीमध्ये ट्रू कॅव्हिटी म्हणजे बॉडी कॅव्हिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. मेटामेरिकली सेगमेंटेड म्हणजे काय, तर त्यांच्या बॉडीला काय केलंय तर अशा प्रकारे सेगमेंट केलेत, म्हणजे त्यांना बॉडी ही डिवाइड केलेली असते. बघा लक्षात ठेवा, हे काय तर सेगमेंटेड बॉडी म्हणतोय आपण त्याला. मेटामेरिकली म्हणजे काय, सिमिलर सेगमेंट त्यांच्या बॉडीवरती असे प्रेझेंट आहेत. ओके, मेटामेरिकली सेगमेंटेड. नंतरचं कॅरेक्टर आहे ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी प्लॅन, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे तर एक प्रकारची ट्यूब फॉर्म झालेली असते, ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी फॉर्म. आपण सुरुवातीला आपण त्यामध्ये पाहिलं होतं, म्हणजे यांच्यामध्ये काय आहे तर एक अशी बॉडी सिस्टीम मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला माहित आहे, त्यामध्ये अशा प्रकारची ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी प्लॅन दिसतोय आपल्याला. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये अशा प्रकारचं ट्यूब सारखं स्ट्रक्चर भेटतंय, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, माउथ पासून ओपन होणार आणि एनस पर्यंत एंड होणार, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये बॉडीचं ऑर्गनायझेशन केले. ऑर्गन सिस्टीम म्हणजे त्यांच्यामध्ये काय ऑर्गन्स आहेत, त्या ऑर्गन पासून सिस्टीम तयार झाली आणि त्या सिस्टीम पासून त्यांची बॉडी तयार झालेली आहे. हे त्यांच्यामध्ये एक इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर आहे. बघा त्यानंतरचं कॅरेक्टर बघा त्यांच्यामध्ये काय, तर बॉडी इज कवर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग चिटॅनियस एक्झोस्केलेटन. आता एक्झोस्केलेटन म्हणजे काय, बघा स्केलेटन म्हणजे तर काय तर आपल्याला माहित आहे, स्केलेटन इट इज द सपोर्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. ते एक सपोर्टिंग स्ट्रक्चर असतं आपल्यामध्ये, कसं बोनचं स्ट्रक्चर असतं तसं यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन एक दिलेलं आहे. एक्झो म्हणजे काय, एक्सटर्नल. बघा चिटॅनियस म्हणजे काय, एक कॅल्क्युरियस पासून किंवा चिटॅनियस असं एक मटेरियल असतं त्यांच्या बॉडीवरती, ते कसं आहे एक्सटर्नली त्यांना प्रोटेक्ट करत असतं किंवा एक्सटर्नली त्यांना सपोर्ट केलेलं असतं, अशा प्रकारचं एक्झोस्केलेटन त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता एक्झोस्केलेटन असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं तर त्यांच्यामध्ये मोल्टिंग हा प्रकार त्यांच्यामध्ये फॉर्म होतो. मोल्टिंग म्हणजे काय, ते काय करू शकते तर प्री एक्झिस्टिंग बॉडी ते सोडू शकते. म्हणजे बघा जसं साप काय करत असतो तर त्यांच्या बॉडीवरून ते काच टाकत असतो, तशा प्रकारचं काय करणार आहे त्याला म्हणतो आपण मोल्टिंग. म्हणजे जे काय नॉर्मल त्यांची बॉडी आहे, आता समजा अशा प्रकारचा एक कॉकरोच आहे, तो काय तर एक्झोस्केलेटन आहे, तो एक्झोस्केलेटन काय करतोय, हा एक्झोस्केलेटन सोडून तो नवीन बॉडी फॉर्म करत असतोय, म्हणजे तो काय करणार आहे मोल्टिंग करतोय म्हणते. लक्षात आलं, तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा सापाचं, जो साप कसं कातन टाकतोय त्याप्रकारे मोल्टिंग हे ऑर्थोपोडामध्ये एक इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर आहे. ते कशामुळे झाले तर त्यांच्या बॉडीवरती असणाऱ्या एक्झोस्केलेटनमुळे. ओके, लक्षात आले कॅरेक्टर. बघा आता बॉडी कशी तयार, त्यांची काय केले तर तीन पार्टमध्ये डिवाइड केले, हेड थोरॅक्स अँड ॲबडॉमिन, अशा तीन पार्टमध्ये आपण त्या बॉडीला डिवाइड केले. बघा हेड अशा प्रकारे हेड असणार आहे, त्यानंतर थोरॅक्स असा रिजन दिसतोय तिथं आणि पूर्ण असं एक ॲबडॉमिन, अशा तीन पार्टमध्ये बॉडीला त्यांच्या डिवाइड केले. लक्षात आले, इट इज द ऑर्थोपोडा. बघा आपण त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. ऑर्थोपोडामध्ये बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम, बघा त्यांची सिस्टीम कशी, इट इज द कम्प्लीट, म्हणजे त्यामध्ये काय तर आपल्याला पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे काय सिस्टीमचे पार्ट आहेत ते आपल्याला दिसतात. माउथ आहे त्यांच्यामध्ये, एसोफेगस, स्टमक, अशा प्रकारचे पूर्ण पार्ट आपल्याला दिसतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज द कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम दिसते आपल्याला, ओपन टाईप ब्लड फ्लो थ्रू आउट द कॅव्हिटी, म्हणजे त्यांच्यामध्ये जी काय सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, ओपन टाईप आहे. म्हणजे सर्क्युलेटरी कसं असणार आहे तर त्यांच्या बॉडीमधील ज्या कॅव्हिटीमधून ते डायरेक्टली ब्लड फ्लो होते, म्हणजे त्यांच्यामध्ये आर्टरीज, वेन अशी काही सिस्टीम त्यांच्यामध्ये फाउंड होत नाहीत, म्हणजे त्यांच्यामध्ये ब्लड व्हेसल ह्या अब्सेंट आहेत. म्हणजे बॉडीमध्ये ज्या कॅव्हिटी आहेत, द कॅव्हिटी आर प्रेझेंट इन दॅट बॉडी फ्रॉम विच द ब्लड वॉज फ्लो, म्हणजे ब्लड फ्लो कुठून होणार, कॅव्हिटीमध्ये, त्या कॅव्हिटीला काय म्हणतो आपण ह्युमोसील. ओके, आता बघा रेस्पिरेशन, रेस्पिरेशन कसं आहे, गिल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत, जे ॲक्वॅटिक आहे त्यांच्यामध्ये गिल्स असणार आहे, ट्रॅकी असणार आहे, बुक लंग्स किंवा बुक गिल्स असणार आहे. हे कसं आहे तर डायरेक्टली ॲबडॉमेनवरती प्रेझेंट असणारे लंग्स आहेत. मग म्हणजे बघा, हे एखाद्या इन्सेक्टचा ॲबडॉमेन बघतो आपण इथं, त्या ॲबडॉमेनमध्ये डायरेक्टली इथं गिल्स प्रेझेंट असेल किंवा लंग्स प्रेझेंट असेल, त्याला म्हणतो आपण बुक लंग्स किंवा बुक गिल्स. हे त्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी असे ऑर्गन्स आहेत. एक्सक्रिशन बघा कसं होतं, त्यांच्यामध्ये ग्रीन ग्लँड्स आहेत, एक प्रकारे किडनीसारखं स्ट्रक्चर असतं त्या ऑर्थोपोड्समध्ये. मॉल्फ्युजन ट्युब्युल्स आहे, आपण कॉक्रोच हा टॉपिक आहे आपल्याला, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. मॉल्फ्युजन ट्युब्युल्स, कॉक्सल ग्लँड काय आपण बघणार आहोत. तुम्ही लक्षात ठेवा फक्त एक्सक्रिशन कशामुळे होते, ग्रीन ग्लँड असतात, मॉल्फ्युजन ट्युब्युल्स असतात, कोक्साइल ग्लँड किडनीसारखं फंक्शन करणारे हे त्यांच्यामध्ये ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, बघा अजून यांच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर त्यांच्यामध्ये असणारं नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम कशी सांगितली आपल्याला, इट इज द गँग्लियोनेटेड. बघा गँग्लियोनेटेड नर्व कॉर्ड म्हणजे बघा अशा प्रकारचे गँग्लियॉन प्रेझेंट असतात. ओके,
इट इज द फंक्शन ॲज द ब्रेन. ब्रेन सारखं ते फंक्शन करत असेल. गँग्लियॉन म्हणते आपण त्याला, गँग्लियॉन ह्या त्यांच्या नर्व्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात. त्यामध्ये बघा काय नर्व्ह रिंग आहे, डबल व्हेंट्रल गँग्लियटेड नर्व्ह कॉर्ड आपल्याला इथं प्रेझेंट आहे. बघा अजून त्यांच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की सेक्शुअल डायमॉर्फिझम कशा प्रकारचे दिसते. म्हणजे सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय दिसतं आपल्याला, तर त्यांच्यामध्ये जे काय मेल आणि फिमेल हे त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे असू शकतात. म्हणजे मेल कॉक्रोच, फिमेल कॉक्रोच, अशा प्रकारे सेक्शुअल डायमॉर्फिझम आपल्याला दिसते. मेल कॉक्रोच, फिमेल कॉक्रोच आपल्याला ते दिसणार आहेत. त्यानंतर फर्टिलायझेशन कसा इंटरनल आहे, फर्टिलायझेशन त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये होते, म्हणजे त्याला म्हणतो आपण इंटरनल फर्टिलायझेशन. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट कशी आहे त्यांची, डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट आहे, बाय द मेटामॉर्फोसिस. आता डायरेक्ट डेव्हलपमेंट, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ह्या इथे आपण पाहिलं, तर डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर कॉक्रोच पासून कॉक्रोचच तयार झाला. आता तुम्ही म्हणाल तर कॉक्रोच पासून तर कॉक्रोचच डेव्हलप होते, तर बघा काही ऑर्गॅनिझम मध्ये काय असते, तर मेटामॉर्फोसिस ही एक प्रोसेस असते, त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. म्हणजे काय असणार आहे, एग, प्युपा, लार्वा, असं तुम्ही स्टेज ऐकले असेल, एग, प्युपा, त्यानंतर लार्वा, अशा प्रकारे जी काही डेव्हलपमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, आणि त्याला म्हणतो आपण मेटामॉर्फोसिस. काही ऑर्थोपोड्स मध्ये काय आहे, तर डायरेक्ट डेव्हलपमेंट होणार आहे, आणि काही मध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होणार आहे. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट बघणार आहोत, ठीक आहे. ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस बाय पार्थिनोजेनेसिस. आता पार्थिनोजेनेसिस काय, एक इम्पॉर्टंट प्रोसेस आहे पार्थिनोजेनेसिस. यामध्ये बघा जे काय ऑफस्प्रिंग्स आहेत ते काय विदाउट फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. आता नॉर्मली कसं असतं, एखादं ऑफस्प्रिंग्स तयार होण्याच्या प्रोसेसला फर्टिलायझेशन हे गरजेचं असतं, पण ह्या ठिकाणी काय पार्थिनोजेनेसिस प्रोसेसमध्ये काय होणार आहे, फर्टिलायझेशन जे काय असतं ते होत नाही. ओके, फर्टिलायझेशन जेव्हा होत नाही तरी पण त्याच्यामध्ये ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस होतात, त्या प्रोसेसला म्हणतो आपण पार्थिनोजेनेसिस. लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट बाय पार्थिनोजेनेसिस मीन देअर इज द नो ऑकर्स ऑफ द फर्टिलायझेशन. ओके, फर्टिलाय विदाउट फर्टिलायझेशन तेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट होते, प्रोड्यूस होतात, त्यावेळेस काय म्हणतो आपण त्याला पार्थिनोजेनेसिस. बघा सम इन्स्केप्ट इन्सेक्ट शो द पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे बघा काय, तर जेनेटिक व्हेरिएशन त्यांच्यामध्ये भरपूर अशा प्रकारे दिसतं. फॉर एक्झाम्पल हनीबीज. आता हनीबीजमध्ये का बरं एक्झाम्पल दिलं असेल पॉलिमॉर्फिझमचं, तर बघा पॉलिमॉर्फिझममध्ये काय सांगितलंय, तर आपा हनीबीजमध्ये क्वीन, वर्कर, ड्रोन असे तुम्ही ऐकलं असेल. ओके, अशा तीन ग्रुपचे इन्सेक्ट किंवा तीन ग्रुपच्या आपण हनीबीज बघतोय. हे काय, तर त्यांच्यामध्ये असणार व्हेरिएशन आहे, त्याला म्हणतो आपण पॉलिमॉर्फिझम. काही अँट्समध्ये पण दिसते, टर्माइट्समध्ये आपल्याला पॉलिमॉर्फिझम दिसते. पॉलिमॉर्फिझमचा तुम्ही डायरेक्टली अर्थ असा घेऊ शकताय की जेनेटिकली व्हेरिड, म्हणजे जेनेटिकली व्हेरिएशन त्यांच्यामध्ये दिसते, त्याला म्हणतो आपण पॉलिमॉर्फिझम. ओके, अंडरस्टँड. नेक्स्ट बघा त्याच्यामध्ये आपण दिसतोय की इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, म्हणजे काही आर्थ्रोपॉडचा काय, तर इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्स आहेत आपल्याला ते प्रॉफिटेबल असे काही आर्थ्रोपॉड्स आहेत. आता कोणते कोणते आर्थ्रोपॉड इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहेत, बघा हनीबीज. ओके, हनीबीज काय करतात आपल्याला, तर वॅक्स प्रोड्यूस करू शकतात. वॅक्सचं आपण म्हणजे मेन त्याला आपण म्हणतोय हे आपल्याला सिंथेसिस करू शकतात. त्याचबरोबर हनी मध हे आपल्याला हनीबीज पासून भेटणार आहे. लॅक इन्सेक्ट एक असणार आहे लॅसिफर, लॅका, अशा प्रकारचा एक लॅक इन्सेक्ट आहे, लाख म्हणतोय आपण मराठीमध्ये. जे काय ऑर्नामेंटल ज्वेलरी असतात, सोनं वगैरे जे काय आपले दागदागिने बनवले असतात, त्याच्यामध्ये ह्या लॅकचा यूज केला जातो जातोय. त्याचबरोबर काही लॉबस्टर्स आहेत, प्राउन्स आहेत, हे काय आपण फूड म्हणून आपण कंझ्युम करतोय. ओके, लॉबस्टर, खेकडा वगैरे जे काय क्रॅब्स आहेत ते काय करतोय आपण इडिबल आहेत किंवा आपण ते खाण्यासाठी वापरतोय. सिल्क आहेत आपल्याला, सिल्क वर्म आपण रेशीम उद्योगासाठी सिल्कचा वापर करतोय. बघा त्याचबरोबर काही इन्सेक्ट हे आर्थ्रोपॉड कसे, तर हार्मफुल आहेत. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो, इट इज हार्मफुल इन्सेक्ट, इट इज वर्क ऍक्ट ॲज द वेक्टर, इट ट्रान्स कॅरीड द डिसीज पॅथोजन लाईक मलेरिया. मॉस्किटो हा काय करतोय, तर त्याचा व्हेक्टर किंवा मलेरियाच्या बॅक्टेरिया व्हायरसला तो कॅरी करतोय, त्याला काय म्हणतो आपण व्हेक्टर किंवा त्याला म्हणतो आपण हार्मफुल इन्सेक्ट. त्याच बघा लोक्टस हे काय, तर एक ग्रिओग्रियस पेस्ट म्हणून आपण त्याला ओळखतोय. ग्रिओग्रियस पेस्ट म्हणजे बघा लॉबस्टर जे काय टोळधाड म्हणून तुम्ही मध्ये सुरुवातीला एक डिसीज एक इन्सेक्टचा अटॅक ऐकला असेल टोळधाड, त्यामध्ये आपल्याला हे ग्रास उपर हे काय करते, तर अटॅक करत असेल, अशा प्रकारचे पेस्ट आहेत. त्याचबरोबर एक लिव्हिंग क्रॅब म्हणून ह्या क्रॅबला आपण ओळखतोय. ठीक आहे, फॉसिल क्रॅब,
किंग क्रॅब हा एक मोठा प्रकारचा क्रॅब आहे. तो काय तर लिव्हिंग फॉसिल म्हणून त्याला ओळखलं जातं इंडियामध्ये किंवा सी मध्ये. तो सापडणारा सगळ्यात मोठा हा क्रॅब आहे. आर्थ्रोपॉडामधील बघा एक एक्झाम्पल्स कोणते कोणते कॉमन एक्झाम्पल तुम्ही इझिली लक्षात ठेवल शकाल असे आहेत ते कॉक्रोच आहेत, बटरफ्लाय, स्कॉर्पियन, मिलिपेड्स अशा प्रकारचे जे आहेत ते कॉमन एक्झाम्पल आहेत आर्थ्रोपॉड्समध्ये. बघा हनी बीज आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ग्रास ओपर्स आहेत, हे पण आर्थ्रोपॉड्स आहेत. क्रॅब्स आहेत, प्राउन्स आहेत, अशा प्रकारचे जे काय एक्झाम्पल आहेत ते आर्थ्रोपॉड्स आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. फायलम आर्थ्रोपॉडा. नेक्स्ट आपण बघणार आहे तो फायलम आहे फायलम मोलुस्का. इट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. ओके, फर्स्ट आपण आता पाहिला तो कोणता होता आर्थ्रोपॉडा. आर्थ्रोपॉडा इज द लार्जेस्ट फायलम अँड सेकंड लार्जेस्ट फायलम इज द मोलुस्का. आता मोलुस्का म्हणजे काय, जसं आपण आर्थ्रोपॉडामध्ये एक पिक्युलर किंवा इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय पाहिलं, जॉइंटेड अपेंडेजेस, तसं मोलुस्कामध्ये काय इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे त्यांचं सॉफ्ट बॉडी. मोलुस्का म्हणजे काय, सॉफ्ट बॉडी. ते कसे आहेत, त्यांची बॉडी कशी सॉफ्ट आहे, मऊ मऊ बॉडी. अशा प्रकारचे जे काय ऑर्गॅनिझम आहेत ते आहेत ते फायलम मोलुस्कामध्ये. लक्षात आलं, मोलुस म्हणजे काय तर सॉफ्ट बॉडीड ॲनिमल. इट इज अ सेकंड लार्जेस्ट फायलम अँड फ्री लिव्हिंग अँड सेडिएंट्री. म्हणजे बघा फ्री लिव्हिंग आहेत, ते कसे आहेत, फ्रीली स्विम करू शकतात, ॲक्वेटिक आहेत, त्याचबरोबर टेरेस्ट्रियल पण आहेत, काही फ्री लिव्हिंग आहेत ते आणि काही आहेत ते सेडेंट्री आहेत. सेडेंट्री म्हणजे काय, एका जागी स्थिर असणारे प्राणी. ओके, बघा त्यांच्यामध्ये काय, तर दे आर ॲक्वॅटिक ऑर सीन इन द मार्शी प्लेस, फ्यू आर टेरेस्ट्रियल म्हणजे चिखलामध्ये राहणारे आहेत, काही ॲक्वॅटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत जमिनीवरती राहणारे, अशा प्रकारे ते ॲनिमल्स आहेत. बघा एक्झाम्पल कोणते कोणते पाहतो आपण, पायला गोगलगाय आपल्या आवडीचं एक्झाम्पल म्हणतो आपण पायला आहे, त्याचबरोबर बायवॉल्स आहे, शिंपले म्हणतो आपण त्याला, ऑक्टोपस आहे, डेव्हिल फिश म्हणतो आपण ऑक्टोपस. बघा रंग बदलणारा तो ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे ऑक्टोपस, खतरनाक म्हणजे त्याला काय म्हणलं जाते, डेव्हिल फिश. ओके, तो कलर बदलू शकते, सेपिया आहेत अशा प्रकारच्या, त्याचबरोबर सिनेपेर आहे, त्याच हे काय आहेत ते सी अर्चिन, सी हायरॉन म्हणतोय आपण त्याला, डेंटेलियम म्हणतोय, काही हे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये फायलम मोलुस्कामधील. कॉमनली इझिली लक्षात होण्यासारखे कोणते कोणते आहेत, पायला टाका, ऑक्टोपस टाका आपल्याला, बायव्हेल्स टाका त्याला, सिम्पला म्हणतो आपण, सेपिया म्हणतो आपण, हे एक्झाम्पल कॉमन आहेत मोलुस्कामध्ये. ओके, कॅरेक्टर्स बघू आपण त्यांच्यामध्ये. पहिलं इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपण पाहिलं, दिट इज द सॉफ्ट बॉडीड ॲनिमल शोईंग द ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी प्लॅन. आर्थ्रोपॉडमध्ये पण तेच होतं. बघा ट्यूब विद इन, इतर डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता डायग्राम, पाहिलाच एक बॉडी डायग्राम दाखवली आपल्याला, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम दाखवली, ही एक प्रकारची ट्यूब आहे, ट्यूब विद इन द ट्यूब बॉडी प्लॅन अशा प्रकारे दिसणार आहे त्यांच्यामध्ये. त्यावर अजून ह्यामध्ये इम्पॉर्टंट भाग काय, तर इट इज द सम बायलॅटरली. काही ॲनिमल काय आहेत तर बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत, पायलासारखे आहेत, तर काही असिमेट्रिकल आहेत. ओके, काही ऑक्टोपस सारखे असतील, किंवा त्यांच्यामध्ये टॉर्शन आपल्याला दिसणार आहे, त्या टॉर्शनमुळे ट्विस्टिंग बॉडी, अशा प्रकारच्या ज्या काही ट्विस्टिंग असणाऱ्या बॉडी आहेत त्यांच्यामध्ये असिमेट्रिकल बॉडी फॉर्म आपल्याला दिसून येते. काही बघा ह्यांच्यामध्ये सिमेट्री काय सांगता येईल तुम्हाला, सम आर बायलॅटरली सिमेट्रिकल ऑर फ्यूज आर द असिमेट्रिकल बॉडी आर फाउंड इन द फायलम मोलुस्का. नेक्स्ट बघा त्यांच्यामध्ये काय काय केले, बॉडी डिव्हिजन कसे केले, त्यांच्यामध्ये हेड, त्यानंतर फूट आणि विसरल मास. विसरल मास म्हणजे जो काय, तर त्याच्यामध्ये आपण जो काय मांसल जो काय सॉफ्ट बॉडीचा पार्ट पाहिला होता तो काय, तर विसरल मास आहे. बघा ऑक्टोपसमध्ये अशा प्रकारचं जे काय दिसतंय ते आहे ते विसरल मास आहे. ठीक आहे, फूट असणार आहेत काही त्यांच्यामध्ये, आणि हे काय तर त्यांच्या बॉडीचे डिव्हिजन्स आहेत. बघा बघा विसरल मास इज एनक्लोजर इन द थिक मस्क्युलर फोल्ड बॉडी वॉल कॉल्ड ॲज द मेंटल. आता मेंटल म्हणजे काय, तर त्यांच्या बॉडीवरती जे काय एक थिक असं एक फोल्ड तयार झालेलं असतो, जसं तुम्ही शिंपले पाहिले असतील, शंख पाहिले असतील पायलाच्या बॉडीवरती असणारं, हे काय आहे तर कॅल्केरियस मटेरियल आहे, म्हणजे कॅल्शियमची शेल, म्हणजे त्यांच्या बॉडीमधून तयार झालेलं एक शेल आहे, एक थिक असं मस्क्युलर फोल्ड असतो त्यांच्या बॉडीमध्ये. ठीक आहे, विसरल मास त्याला म्हणतोय आपण, तो विसरल मास काय करत असतोय, तर एक कॅल्केरियस असं फोल्ड फ्लुइड सिक्रेट करतोय, त्याच्यापासून एक मेंटल तयार होते, त्याला शेल म्हणतोय आपण. ठीक आहे, शेल शिंपल्यावरती जे काय आहे ते शेल, ते काय आहे तर एक कॅल्शियम क्लोराईड पासून कॅल्केरियस पासून तयार झालेले एक मेंटल आहे. हे कसं आहे, हार्ड आहे, हार्डेस्ट असतं ते त्यांच्या बॉडीच्या प्रोटेक्शनसाठी, जे काही सॉफ्ट बॉडी आहे त्यांची त्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी अशा प्रकारचे शील्ड त्यांच्या बॉडीवरती तयार झालेली असते. ओके, द शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर अब्सेंट. काहीमध्ये शेल प्रेझेंट असते, फॉर एक्झाम्पल शिंपले पाहिलं आपण जे पाहिले एक्सटर्नल आहे, काहीमध्ये इंटरनल असते, तर काहीमध्ये ती पूर्णपणे अब्सेंट आहे. ऑक्टोपसमध्ये हे आपल्याला अब्सेंट बघता येते,
ठीक आहे, सेपियामध्ये वगैरे अशा प्रकारे ती त्यामध्ये पण अब्सेंट आहे आपल्याला, हे आपल्याला शेल ही अब्सेंट दिसत आहे. ठीक आहे, मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड, व्हेंट्रल साईडला त्यांच्या बॉडीच्या व्हेंट्रल साईडला हे मस्क्युलर फूट इथं आपल्याला दिसणार आहे. बघा, डॉर्सल म्हणजे वरून जी आपल्याला बॉडी साईड दिसते ती, व्हेंट्रल साईड म्हणजे काय ते साईडची खालील बाजी, तिथं त्यांना एक मस्क्युलर फूट अशा प्रकारचे आपल्याला तिथं दिसत असतात. ठीक आहे, बघा फायलम मोलस्का बघतो आपण आता त्यांच्यामधील सिस्टीम. बघा, सिस्टीमचा अभ्यास करताना काय बघतो आपण, त्यांच्यामध्ये पहिली सिस्टीम सांगितली आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम. इट इज द वेल डेव्हलप्ड कम्प्लीट विथ द अँटेरियर माउथ अँड पोस्टेरियर एनस. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी त्यांच्यामध्ये कम्प्लीट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये अँटेरियरली माउथ दिसणार आहे आणि जे काय पोस्टेरियर आहे ते एनस आहे, म्हणजे माउथ अँड एनस ही कम्प्लीट अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला त्या ॲनिमलमध्ये दिसणार आहे. पहिल्यामध्ये एक्झाम्पल दिले आपल्याला, इझिली ते अंडरस्टँड होणार होते तुम्हाला ह्या डायग्रामवरून तुम्ही लक्षात येईल. बघा, बकल कॅव्हिटी. आता बकल कॅव्हिटी म्हणजे काय, त्यांचा जो काय माउथचा रिजन आहे त्याला म्हणतो आपण बकल कॅव्हिटी, जिथं आपले दात प्रेझेंट असतात, जी प्रेझेंट आहे जी काय आपला तोंड माउथ म्हणतो आपण त्याला, त्याला काय म्हणतो बकल कॅव्हिटी. आता ह्यांच्या बकल कॅव्हिटीमध्ये काय एक रास्पिंग ऑर्गन आहे, त्याला म्हणते रॅडुला. ओके, रॉस्किम ऑर्गन आहे, तो सकिंगसाठी किंवा तो फूड कॅप्चरिंगसाठी, तो फूड मटेरियल कॅप्चर करण्यासाठी तो यूज केला जातो, त्याला म्हणतो आपण रास्पिंग ऑर्गन. ओके, बकल कॅव्हिटीमध्ये तो ऑर्गन हा प्रेझेंट असते. बघा, त्यामध्ये काय, तर फीदर लाईक गिल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आता गिल्स काय, फीदर लाईक गिल म्हणजे गिल कायसाठी, त्यांच्यामध्ये रेस्पिरेशनसाठी ते प्रेझेंट आहेत, त्याला काय म्हणतो आपण टिनेडिया. ओके, टिनेडिया हा कशासाठी, ॲक्वॅटिक रेस्पिरेशनसाठी वापरणारा त्यांच्यामधला एक पार्ट आहे, ऑर्गन्स आहे. ठीक आहे, बघा आता गिल्स कुठं असतात, इन द मेंटल कॅव्हिटी, म्हणजे त्यांच्या मेंटलच्या त्या कॅव्हिटीमध्ये हे गिल्स प्रेझेंट असतात फॉर द रेस्पिरेशन. ओके, टेरेस्ट्रियल फॉर्म्स मे शो द प्रेझेन्स ऑफ लंग, म्हणजे जे काय टेरेस्ट्रियल आहेत, फॉर एक्झाम्पल पाहिला अशा प्रकारचे जे काय टेरेस्ट्रियल मोलुस्कन्स आहे, टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आहे ह्या फायलमधील, ते काय, तर लंग त्यांच्यामध्ये फुफ्फुस जे असते ते रेस्पिरेशनसाठी प्रेझेंट आहेत. ओके, बघा मोलुस्कामध्ये बघा सर्क्युलेटरी सिस्टीम, आता नेक्स्ट सर्क्युलेटरी सिस्टीम सांगितले आपल्याला, ही पण कशी यांच्यामध्ये ओपन टाईप. आता ओपन टाईप म्हणजे कसले, आपल्याला माहित आहे की त्यांच्यामध्ये आर्टरीज व्हेन्स म्हणजे ब्लड वेसल ह्या अब्सेंट आहेत, बॉडीमध्ये जे काय कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्या कॅव्हिटीमधून त्यांचं ब्लड फ्लो होत असतं. आता ब्लड फ्लो कसं असणार आहे त्यांच्यामध्ये बघा, तर त्यांच्यामधलं पिगमेंट असणार आहेत, म्हणजे कोणते कॉपर कंटेनिंग पिगमेंट, म्हणजे जे काय कॉपर असणारं ब्लड पिगमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण हिमोसायनिन. ओके, हिमोसायनिन हे पिगमेंट असतं त्यांच्या ब्लडसाठी, सर्क्युलेशनसाठी. ओके, लक्षात आलं. बघा एक्सक्रिशन, आता एक्सक्रिशन कसं होतं त्यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये पण किडनी प्रेझेंट आहेत, किडनी सारखे ऑर्गन्स आहेत. अजून काय, त्यांना बोजानस एक नावाचा ऑर्गन आहे, तो पण काय तर किडनीसारखं फंक्शन करतोय, ह्याला पण आपण काय म्हणतो किडनी लाईक फंक्शन, हे एक्सक्रिशनसाठी त्यांच्यामध्ये यूजफुल हो हे होत असतं. बघा नर्वस सिस्टीम बघा कसे, नर्वस सिस्टीम आपण बघतोय त्यांच्यामध्ये गँग्लियोनेटेड नर्वस सिस्टीम आहे, पेअर्स ऑफ गँग्लिया त्यांच्यामध्ये कसे, तर तीन गँग्लियॉन हे प्रेझेंट आहेत. आपण मगाशी जे काय ऑर्थोपोडमध्ये पाहिले होते गँग्लियॉन प्रेझेंट आहेत, तसेच अशा प्रकारचे यांच्यामध्ये तीन गँग्लियॉन हे प्रेझेंट आहेत. आणि हे जे काय गँग्लियॉन आहेत तर ते काय इंटरकनेक्टेड आहेत, गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय द कमिशियर्स, म्हणजे बघा हे कमिशियर्स आहेत, हे काय तर दोन गँग्लियॉनला कनेक्टिव्ह करण्यासाठी कनेक्टिव्ह आहेत. ओके, गँग्लियॉन, गँग्लियॉन म्हणजे काय तर एक ब्रेन सारखं फंक्शन करणारा एक तो ऑर्गन आहे त्यांच्यामध्ये, नर्वस सिस्टीममध्ये असतोय. आपण पाहिले ते गँग्लियोनेटेड कसे आहेत, त्यांची गँग्लियोनेटेड आहे आणि ते इंटरकनेक्टेड केलेले, त्या कनेक्शनला म्हणतोय आपण कमिशर अँड कनेक्टिव्स. ओके, आता सेन्स ऑर्गन, सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय, आपले आपण त्याला म्हणतोय आपण ज्ञानेंद्रिय. कोणते कोणते सेन्स ऑर्गन, आयज आहेत ते फॉर व्हिजनसाठी, टेंटॅकल फॉर द टेक्टाईल सेन्सेशन, टेंटॅकल्स असतात अशा प्रकारचे, हे टेंटॅकल काय तर टेक्टाईल सेन्सेशन म्हणजे सेन्स ऑफ टच, टचच्या सेन्सेशनसाठी हे टेक्टाईल्स ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर ऑस्पिरिडी आहेत फॉर द रेस्पिरेशन. ओके, इट इज द इम्पॉर्टंट सेन्स ऑर्गन इन मोलुस्कन्स. बघा सेक्स कसे त्यांच्यामध्ये, सेक्स ऑर्गन्स हे काय तर सेपरेट आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल असे सेपरेट ऑर्गॅनिझम, सेपरेट ॲनिमल्स ह्या मोलुस्कनमध्ये पण दिसणार आहेत. त्याचबरोबर ॲनिमल्स आर मोस्ट आर ओविपारस, म्हणजे त्यांच्यामध्ये कसे तर एग लेईंग हे ॲनिमल्स आहेत, अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, हे पण माहीत आहे तुम्हाला. डायरेक्ट
डेव्हलपमेंट काय, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट काय, इम्पॉर्टंट काय काय कॅरेक्टर पाहिले त्यांच्यामध्ये, तर गँगलियनचे एक इम्पॉर्टंट आहे, कॉप सर्क्युलेटरी सिस्टीममधलं जे काय रेस्पायरेटरी पिगमेंट कोणते ते एक लक्षात ठेवा, कॉपर कंटेनिंग रेस्पायरेटरी पिगमेंट आहेत त्यांच्यामध्ये, ओव्हिपॅरस आहेत ते, हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर त्यांच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे. बघा आता इकॉनॉमिक इम्पॉर्टंट म्हणजे मोलुस्कांचा ह्युमनसाठी किंवा आपल्यासाठी काय यूज आहे, म्हणजे बघा पर्ल, आता पर्ल जे काय मोती आहेत ते आपल्याला मोती कोणापासून भेटणार आहेत, तर ऑयस्टर पासून, ते ऑयस्टर हे पण काय आहेत, तर मोलुस्कन्स आहेत. ओके, त्याचबरोबर काही जे काय मोलुस्कन्स आहेत इडिबल आहेत खाण्यासाठी पण, पाहिला म्हणजे गोगलगाय हे चायनामध्ये जपानमध्ये हे फूड म्हणून आपण यूज करू शकते. जे काय शेल्स असतात म्हणजे बघा शेल्स जे काय ह्या शेल्स असतात त्या मोलुस्कनच्या त्या कॅल्शियम सोर्स म्हणून यूज केल्या जातात. आपल्या बॉडीमध्ये जर कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर ते शेल्स पासून मेडिसिनल यूज म्हणून आपण त्याचा शेल्सचा यूज करू शकतो. ओके, इट इज द इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. ओके, लक्षात आले, पाहिला आपण पाहिला मोलुस्का, पाहिलं मोलुस्का एक्झाम्पल बघा कोणते कोणते पाहिले आपण, पाहिला आहेत बायवॉल्स आहेत, ऑक्टोपस आहेत, त्यानंतर सेपिया आहेत, अशा प्रकारचे हे आहेत ते फायलम मोलुस्का. मग आपण दोन फायलम पाहिले, फायलम ऑर्थोपोडा, फायलम मोलुस्का. ज्या दोन फायलममध्ये काय अडचण असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही प्रतिक्रिया मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणारच आहात, त्याचबरोबर कमेंट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्रामवरून, फेसबुकवरून डायरेक्टली मला तुम्ही मेसेज करू शकता. याच्या मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, तुम्ही डायरेक्ट मला तिथून मेसेज करू शकताय. काही ह्या व्हिडिओचे सॉरी ह्या टॉपिकचा आपण पुढचा अभ्यास करूया नेक्स्ट व्हिडिओमधून. ठीक आहे, थँक्यू.